आज या ठिकाणी फारूक पटेल, गंगाधरजी घुमरे, अमरजी नाईकवाडे, बाबूशेठ लोढा आणि नितीनजी लोढा या पाच जणांचं शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। सुबह का भूला शाम को घर आया तो उसको भूला नहीं कहते। देर आए दुरुस्त आए, आम्ही कधी सोडाचं राजकारण केलं नाही। ज्यांनी विरोध केला असेल तो लोकशाहीत केला, निवडणुका संपल्या विरोध संपला, कधी बदला घ्यायचा सूड घ्यायचा किंवा त्याला अडचणीत आणायचं हे काम लोकशाहीच्या चौकटीत कधी आम्हाला शिकवलं नाही, कधी आम्ही केलं नाही। आणि त्यामुळं त्या मोकळ्या मनानं चर्चा करून आपण आता पक्षप्रवेश केलेला आहे। तुमच्या कामाचं योग्य मोल होईल, आपल्या कामाला निश्चित न्याय मिळेल। आणि आता जो राज्यमार्ग आपण केलाय, अगोदर पाऊलवाट होती, पाऊलवाटेनं अनेक नगरसेवक अगोदर आले, आता स्टेट हायवे झालाय, आता नॅशनल हायवे पुढे होणार आहे। हा नॅशनल हायवे 211 सांगत नाही, प्रवेशाचा नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग। आणि त्या महामार्गानं गेलेले आलेले अनेक लोक आपल्याला आता दिसतील। या ठिकाणी अमर नाईकवाडेनं सविस्तर अजरामर कुंडली मांडली, अमरची अजरामर कुंडली आणि त्याचं वाचन आणि त्याचं परीक्षण आणि निरीक्षण हे सगळं आपण बारकाईनं ऐकलंय। त्यामुळे आता मी अधिक काही सांगावं अशातला भाग नाही। आता आपल्या टीममध्ये बॉलर कमी होता, फिल्डिंग करणारा कमकुवत होता, बॅट्समन कमकुवत होते। आता आयपीएलचे मॅचेस सुरू झालेत, आता टीम, तुम्ही क्रिकेटमध्ये खेळलात, आता खरी टीम आपली मजबूत झाली। बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही माध्यमातून मला वाटतं की आता आपल्याला मोकळं मैदान आहे। किती रन्स काढायच्या काढा, कुणाचे झेल घ्यायचे घ्या, कुणाचे विकेट घ्यायच्या घ्या, आता आपल्याला मोकळं रान आहे, मोकळा श्वास आहे। जो फोडलेला श्वास होता तो आता आपला मोकळा श्वास झालेला आहे। आणि त्यामुळं एक बर्निंग ट्रेन मधलं आपको सुनाता हूं, पल दो पल का साथ हमारा, पल दो पल के याराने है। ये प्रासंगिक करार नहीं, ये पल दो पल का साथ नहीं, पल दो पल के याराने नहीं, हा आपल्या पुढच्या भविष्यामध्ये सगळ्याच्या शहराचं आणि जिल्ह्याचं भविष्य सुरक्षित राहावं, सुखदायी व्हावं यासाठी हा पक्ष प्रवेश, आणि त्यासाठी आपल्याला नेटानं पुढच्या भविष्यामध्ये काम करायचंय। मला वाटतं की अधिक बोलायची आवश्यकता नाही, कारण सगळ्याला कळते सत्य परेशान होऊ सकता आहे, सत्य परेशान होऊ सकता आहे, लेकिन पराजित नाही होऊ सकता। होतं अपघातानं, होतं चढ उतार असतात राजकारणामध्ये, परंतु ते झाल्यानंतरही अधिक उमेदवाराने ताकदीनं पुनश्च हरिओम म्हणून लोकांच्या सेवेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, परवा शिवसंग्रामच्या शिवसंपर्क अभियान झालं आपलं या ठिकाणी, आणि त्या अभियानाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यावर आपला पाया अधिक मजबूत करण्याकरता अधिक जोमानं कसं काम करायचं आपण ठरवलंय। आता इथं अनेक किस्से सांगितले, लेकिन एक शेर सुनातो आपको, कालिख मुंह पे लगी है, आईने में देख रहे हैं लेकिन आईना ही साफ करने की कोशिश कर रहे हैं। कालिख मुंह को लगी है, आईने में देख रहे, दिखाई नहीं दे रहा, इसलिए आईना साफ कर रहे घिस घिस के, लेकिन कालिख मुंह को लगी है। आता हे कुठं लागतं, कसं लागतं हे आता आपण तपासून बघा। आपण ह्यात सगळे निष्णात आहात, आणि साहिर लुधियानीचं एक सांगितलेलं, तारूफ रोज हो जाए तो उसे बोलना बेहतर, तारूफ रोज हो जाए तो उसे बोलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाए, ताल्लुक बोझ बन जाए तो उसे तोड़ना अच्छा। अब बोझ बन गया था आपका, सबका बोझ बन गया था, इसलिए आपने तोड़ा और यहां जोड़ा, यहां रिश्ता और नाता जोड़ा, तो मुझे लगता है आइंदा आने वाले दिनों में एक काफी रंग लाएगा। पुष्कळ बोलायचे पण आता फक्त 2 मिनिट राहिलेत, त्यामुळं आपले नेते इथे आहेत, मी फक्त 2 तारखेच्या पाडव्याच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपण एवढ्या संख्येने भेटू शकणार नाही।
आणि 3 तारखेला रमजान सुरू होतो, त्या रमजानची आपल्याला शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.